नमस्कार, मी सरिता कौशिक. एबीपी माझाच्या झिरो आवर शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मात्र झिरो आवर शो हा आपण स्टुडिओ मधनं पाहत आला आहात. या वेळेला मात्र झिरो आवर शो आजचा आपण थेट अयोध्येतनं करतोय. आणि अयोध्येतनही कुठून आपल्याला दाखवते, ही आहे राम की पैडी. आणि अत्यंत नयनरम्य असं हे दृश्य या काठावर आम्ही इकडे आजचा झिरो आवर शो करणार आहोत. आपण बघू शकता हजारो हजारो दिवे इथे लोकांनी लावलेले आहेत. आणि आजची खासियत म्हणजे देशातला आजचा सर्वात मोठा सोहळा, प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा इथे झालेली आहे. आणि आज आपण ते अनुभव ऐकणार आहोत, त्याबद्दलचा उत्साह बघणार आहोत. जी लोकं आपल्याबरोबर, ही जी सगळी मंडळी आहे, यातील बरीच मंडळी अशी आहेत की ज्यांनी आजचा सोहळा स्वतः उपस्थित राहून पाहिला. खरं तर तो क्षण मला पण अनुभवायला मिळाला. मात्र आपल्याबरोबर प्रल्हाद वामनराव पै आहेत, त्यांनी ते ह्या सोहळ्याला होते. आपल्याबरोबर पोपटराव पवार आहेत, आपल्याबरोबर आनंद संचेती सुद्धा आहेत. ही सर्व मंडळी अशी होती ज्यांनी आजचा सोहळा पाहिला. त्यामुळे आपण सुरुवात त्यांच्याकडनंच करूया. आज तो सगळा सोहळा पाहत असताना काय तुम्हाला वाटत होतं, काय अनुभव होता? खरंच खूप म्हणजे आनंदाचा क्षण होता, म्हणजे ऐतिहासिक क्षण म्हणायला हरकत नाही. कारण ज्या गोष्टीची आपण कित्येक वर्ष वाट बघत होतो तो क्षण आज आला. आणि पंतप्रधान मोदींचं खरंच कौतुक आहे आणि योगी साहेबांचं, की त्यांनी हे रेकॉर्ड टाईममध्ये बांधायचा प्रयत्न केला. आणि आम्हाला त्यांनी इन्व्हिटेशन दिलं, त्याबद्दल आम्ही खरंच त्यांचे कृतज्ञ आहोत. आणि त्यांच्या इन्व्हिटेशनमुळेच आम्हाला सगळं बघायला मिळालं, एवढं ऐश्वर. नक्कीच, खरं तर असंच मंदिर असणार असं तुम्हाला वाटलं होतं का पोपटराव? अद्भुत, म्हणजे शब्दच नाहीयेत. इथं आल्यानंतर त्रेता युगातील प्रभू रामचंद्राचा जो वनवास होता तो वनामध्ये होता. नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करून अगदी पशु पक्षी प्राणी या सर्वांचा सहयोग घेऊन ज्या पद्धतीने राम राज्याची मूर्तमेत रोवली ते खरं ग्राम स्वराज्य होतं. म्हणून आजच्या या प्रसंगामध्ये ग्राम स्वराज्य भविष्यकाळात कसं असेल, का जे संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल, असा अद्वितीय असा सोहळा आज या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच आनंद, कितवेंदा तुम्ही अयोध्येत आला आणि काय आज काय वेगळं होतं? अयोध्यात मी पुष्कळदा आलेलो आहे आणि आज ह्या क्षणाला बघून असं वाटलं की आपले आराध्य आणि आपल्या संस्कृती ह्यांचं परत आमच्या लहान लोक मुलांना आणि प्रत्येकाला ह्याच्याबद्दल आपुलकी आणि ह्याच्याबद्दल त्यांना अभिमान वाटेल असा हा क्षण होता. नक्कीच, खरं तर या तिघांनी तो क्षण पाहिला, अनुभवला. माझ्या बरोबर ही मंडळी होती. आणि आजचा आपला जो प्रश्न होता तो प्रश्नच एकंदरीत तो होता की आपल्यापैकी किती जणांनी मोबाईलवर किंवा तुमच्या टी व्ही स्क्रीनवर आजचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहिला. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. काय आहे कौल महाराष्ट्राचा तो आपण शेवटी पाहणारच आहोत नेहमीसारखा. मात्र आजचा हा प्रश्न होता, या संपूर्ण काळामध्ये आपली जी रिपोर्टर मंडळी होती, जी पत्रकार मंडळी होती, ती पत्रकार मंडळी इथे बऱ्याच दिवसांपासून इथे राहते आहे. आणि त्यांचे अनुभव, कारण इथे हजारो लाखो लोक आलेले आहेत, अगदी पासेस घेण्यापासून तर आत पोहोचेपर्यंत बऱ्याच या मंडळींनी त्रास उचलून तुमच्यापर्यंत प्रत्येक क्षण अयोध्येतला टिपलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचे अनुभव काय आहेत हे आपण जाणून घेऊया. ज्ञानदा, काय सांगशील ज्ञानदा तू? असं आहे की हा ऐतिहासिक सोहळा आहे, ऐतिहासिक क्षण आहे. आणि असे ऐतिहासिक सोहळे आपल्या करिअरमध्ये सुद्धा तितकेच महत्त्वाचे टप्पे मानले जातात, कव्हरेजच्या दृष्टीनं आणि आपल्या प्रेक्षकांशी संवादाच्या दृष्टीनं. त्यामुळे इथे यायचं हे तर नक्की होतं, आपण बोललो, आपण ठरवलं, पण खरा स्ट्रगल त्यानंतर सुरू झाला. म्हणजे राहायची जागा असो,
त्याच्यानंतर हे दोन दिवस विशेष करून म्हणजे 19 तारखेला आपल्याला विशेष काही त्रास नाही झाला, पण हे शेवटचे दोन दिवस आहेत म्हणजे 20 तारीख आणि 21 तारीख प्रचंड पायपीट झालेली आहे. पहाटे 4 वाजता उठून अगदी गार पाढ्यानं आंघोळ करून स्वतःचं आवरून शरयूच्या तीरावरती कुडकुडणाऱ्या 5 डिग्री सेल्सिअसमध्ये येणं आणि इथून ते सर्व वार्तांकन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे चॅलेंज जरी असलं तरी ती आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी खूप छान दृष्टिकोनातनं पार पाडली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे मी मेन्शन करेन की अशा सगळ्या सोहळ्यांमध्ये पोलिसांचं सहकार्य खूप गरजेचं असतं आणि पोलिसांचं वागणं बोलणं हे इतकं अदबशीर आहे आणि पोलीस खूप सहकार्याच्या भूमिकेत. नक्कीच, खरं तर ह्याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली पाहिजे. काहीतरी वेगळंच वागणं इकडे आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळालं. मात्र वेदांत, तू इथे बरेच दिवस झाले आहेस आणि जसं हिने म्हटलं तसं राहण्याची सोयसुद्धा इथं करणं अत्यंत अडचणीचं होतं. तुझा अनुभव काय होता? मोठं कवरेज होतं, जसं त्यांनी ज्ञानदांनी सांगितलं की मोठं कवरेज होतं आणि कवरेज मोठं असताना थोडा त्रास सहन करावा लागतो, मात्र प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, कारण रंग भरपूर होते आणि हे रंग महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत देशभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे पत्रकार म्हणून काम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी 6-7 दिवस मी राहिलो आणि या 7 दिवसांमध्ये किमान 4 ते 5 अशा बातम्या ज्या महाराष्ट्रामध्ये अयोध्येचा रंग दाखवेल अशा प्रकारच्या बातम्या होत्या आणि मजा आली. रामभक्त हे देशभरातून येत आहेत आणि फक्त उत्तर प्रदेशची मीडिया नाही किंवा मग नॅशनल मीडिया नाही तर प्रत्येक राज्यातली रिजनल मीडिया इथे येते आणि हे सगळं अनुभवणं एक वेगळा अनुभव होता. नक्कीच वेदांत, तू काल मला सांगत होता तू किती चाललास. काल मी 9 किलोमीटर चाललो कारण सुरक्षेच्या कारणास्तव कार आतमध्ये येऊ देत नव्हते तर वाहनांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे 9 किलोमीटर म्हणजे हनुमानगडी रामपथ आणि पुन्हा मीडिया सेंटर असं करत करत आम्ही 2 ते 3 चक्र मारले आणि आजही साधारणपणे 6 किलोमीटर झालंय तर ठीक आहे, मजा आली. पण ते चाललेलं असं विसरून गेलो आपण. नक्कीच, अतुल आपल्या बरोबर आहे आणि अतुल हिरडे आमचा कॅमेरामन, खरं तर हा कॅमेरा हातात उचलून त्याला चालावं लागलंय. इतर अनुभव कसे होते इकडले क्षण टिपताना? खूप चॅलेंजिंग होतं कारण की एकतर राम जन्मभूमीच्या आंदोलनांमध्ये लहानपणी सहभाग घेतला आणि त्याच्यानंतर इथे येऊन या कव्हरेज करायला मिळणं हेच एक खूप मोठं भाग्य होतं. आपण जाऊया रजतकडे. रजत, तुझ्या इथल्या कव्हरेजमधला असा कुठला अनुभव होता की जो तू विसरणार नाही कधी? थंडी होती, पायी चालावं लागलं हे ठीक आहे, मात्र रामभक्ती जी मी इथे लोकांची येऊन पाहिलेली आहे पत्रकार म्हणून याच्यापूर्वी मला एवढं वाटत नव्हतं. अगदी जे 3 दार रामपथावर आहे मी तिथे पाहायला, लोक अगदी हे दार आहे आणि याच्या कुठेतरी आतमध्ये आमच्या रामाचं मंदिर आहे म्हणून रस्त्यावर नतमस्तक होताना मी लोकांना पाहिलं. अगदी दाराच्या कठड्यावर पेढा चढवून जाताना मी लोकांना काल पाहिलेलं आहे आणि जेव्हा आज एक दाम्पत्य असे भेटले, डॉक्टर आहे, सुशिक्षित आहेत आणि ज्या दिवशी 22 जानेवारीची तारीख डिक्लेअर झालेली होती 4 महिन्यापूर्वी जवळपास त्यांनी बुकिंग केलेलं होतं, त्यांना माहीत होतं आम्हाला निमंत्रण मिळणार नाही, फक्त सशरीर 22 जानेवारीला अयोध्येच्या भूमीवर राहता यावं म्हणून ते आज दिवसभर पायपीट करत फिरत होते. त्यांना मंदिरात जाण्याची संधी आज नाही मिळणार, मात्र 22 जानेवारीला जेव्हा रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे आम्हाला अयोध्येत राहायचं आहे. अशी रामभक्ती जी आहे ती अयोध्यामध्ये येऊनच पाहायला मिळाली. आपण इकडे परत जाऊया. काय आपण सगळी मंडळी खास एक प्रार्थना करणार आहात? आम्ही सरिताताई नमस्कार. मी माझा एक छोटासा अनुभव सांगणार आहे. मी अयोध्येला इथे दीपोत्सव होताना बघितलेलं होतं TV वर आणि त्यावेळेला मला एक इच्छा झाली की नाही, ह्या अयोध्येच्या 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला आपल्याला जायलाच पाहिजे. आणि आम्ही तिकीटं बुक केली पण आम्हाला इथे निमंत्रण होतं, पण विश्व हिंदू परिषदेच्या टीमनी आमच्या सद्गुरू श्री प्रल्हाद वामरावपैंना स्पेशल निमंत्रण दिलं VVIP याच्यामध्ये आणि त्यांचे सेवक म्हणून आम्हाला इथे येता आलं. ह्याच्यामागे माझी एक दुसरी इच्छा काय होती की कारसेवा जेव्हा झाली तेव्हा आमच्या वडिलांनी ह्याच्यात पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यांना गोळ्या लागलेल्या होत्या. आज आमचे वडील हयात नाही आहेत पण आमच्या वडिलांची स्मृतीला त्या म्हणजे माझ्या डोळ्यांनी ते बघत असतील की ती हे राम जन्म पूर्ण होताना, म्हणून मला याचं खूप हे वाटतं आणि ABP माझ्या टीम आम्ही स्पेशल धन्यवाद देतो, विशेष करून सरते तुमचं जो 0 कव्हर तुम्ही खूप सुंदर पद्धतीने कव्हर करता. धन्यवाद धन्यवाद. आम्ही एक प्रार्थना घेऊया आपल्या सद्गुरूंची. ही प्रार्थना म्हणजे या विश्वामध्ये जो हा राम आहे, राम मंदिर आज या ठिकाणी या हिंदुस्थानमध्ये आहे, ते वामनराव पंडित हे राम कुठे नाही
जो प्रत्यक्ष या चैतन्य स्वरूपात आहे, आणि हे चैतन्य आज विश्वाला दाखवण्यासाठी ही जे राम मंदिराचं प्रतीक एक निर्माण झालेलं आहे, प्रत्यक्षात राम हा विश्व प्रार्थनेच्या रूपाने आज विश्वाला दिसणार आहे, ती प्रार्थना वामनराव पंची आज आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. हे श्रीराम सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. नक्कीच, खरं तर हा अनुभव प्रत्येकासाठीच अतिशय वेगळा असा होता. तुम्ही आलात, मंदिर बनणार होतं, माहिती होतं, पण ते मंदिर पाहून सगळ्यात पहिलं दर्शन जेव्हा तुम्हाला झालं तेव्हा काय भाव मनात आले? मी खरं सांगू का, आता हे मंदिर म्हणजे आपलं एक आश्चर्य म्हणायला हरकत नाही. जगामध्ये सर्व लोक हे बघायला येतील अशी माझी अपेक्षा आहे. जेव्हा ते पूर्ण होईल आणि त्याला इतकं सुंदर रीतीने त्यांनी स्वरूप दिलेलं आहे की हे एक आपल्या भारतातलं एक मोठं पर्यटन स्थळ होणार आहे. आणि इतकी सुंदर कलाकृती त्यांनी, म्हणजे जे आर्किटेक्चर आहे ते खूपच सुंदर आहे. मी श्रुती संचेती यांच्याकडे जाते. श्रुती, खरं तर आज प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी असं म्हटलं होतं, पंतप्रधानांनी आवाहनसुद्धा केलं होतं. आज तुम्ही जेव्हा सोहळ्याला गेलात तेव्हा तुम्हाला असं वाटलं का, ज्या पद्धतीनं लोक तयार होऊन आले होते, ज्या उत्साहानं लोक आले होते, खरंच दिवाळीची आठवण झाली का? ये तो दिवाळी से भी ऊंचा था. आज का दिन एक इतिहास का अद्भुत दिन था जो शायद कभी और हमने ना देखा है, और आगे मतलब ये हरदम सबको याद रहेगा. ये एक भव्य दिन था, और जो भगवान की रामलला की दिव्य मूर्ति हमने जो देख ली और संसार ने भी जो आज देखी, तो ये तो दिवाली से भी बढ़कर है. जो खुशियां मन रही है और जिस तरह से सब संसार में जो राममय हो गया है आज, तो वो दिवाली उससे भी ऊंचा है. और आज राम जी अपने स्थान पर आ गए हैं, अपने घर, अपने मंदिर पर, और इससे बढ़कर हमें क्या खुशी हो सकती है. बिल्कुल, आप क्या बताएगी, लोग जो थे वो बिल्कुल सच धज कर आज आए थे और इतने घंटे बैठे, उसके बारे में थोड़ा सा बताइए. आज हम जब दिवाली पर अपने सजते हैं तो आज तो दिवाली से भी बढ़ के था, तो और भी लोग सज धज कर आए थे, क्योंकि खुशियाँ, सजना धजना ये तो एक अभिन्न अंग है हिंदू संस्कृति का, और लोगों ने अपनी खुशियाँ इसी तरह व्यक्त करी थी. खरं तर आपल्याकडे लोक इतके तास कुठल्याही कार्यक्रमाला बसत नाही, येतात जातात, मात्र आज ज्या पद्धतीनं निमंत्रित मंडळी सकाळपासून आलीत आणि बसलीत, काय सांगाल, तो एवढा वेळ लोकांनी दिला त्याच्याबद्दल सांग. खरं म्हणजे आज एक भाविक असे मिळाले जे नागपूरचे आहेत परंतु ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथून आले, त्यांना पास नाही, मला कॉन्टॅक्ट केला पण इथं शक्य नव्हतं. ते म्हणाले फक्त आणि फक्त अयोध्येमध्ये 22 तारखेला यायचं आणि प्रभू राम लल्लाचं दर्शन घेऊन परत पर्थला जायचं. आणि आज जे पाहिलं, सर्वसामान्य स्तरातील उद्योगपती असेल, पत्रकार असेल, अध्यात्मातली मंडळी असेल किंवा सर्वसामान्य कृषी आणि शेतकरी असेल, ते एकाच पंक्तीत बसलेले पाहायला मिळाले आणि दर्शनसुद्धा त्याच भावनेने, म्हणजे प्रभू रामाच्या चरणी ही सर्व मंडळी लीन होऊन हीच अपेक्षा करत होती की उद्याच्या भविष्यकाळामध्ये हा भारत देश पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मानवतेची दिशा देईल. आणि सगळे युरोपियन देश, विशेष करून संस्कृती संपलेले पाश्चिमात्य देश, नक्कीच अयोध्येला येऊन प्रभू रामचंद्राच्या चरणी लीन होतील, एवढं भव्य आणि दिव्य हे मंदिर निर्माण झाले. नक्कीच, उद्योग जगतात आपण इतकी वर्ष वावरत आहात, एकंदरीत अयोध्येचं हे सगळं चित्र आपण पाहिल्यानंतर उद्योगाला, इथल्या अर्थव्यवस्थेला, इथल्या इकॉनॉमीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल, काय इम्पॅक्ट आपण कसा असेस करता आनंद? पिलिग्रिमेज टुरिझम ही जी गोष्ट आहे ही ह्याच्याकडून साध्य होईल. उज्जैनला आपण बघितलं, त्यांनी 3.5 वर्षात जितकं खर्च केलेलं होतं ते त्यांना परत मिळालेलं आहे. वाराणसीला आज 8.5 कोटी लोक तिथे जाऊन आले आहेत. तर टुरिझमला इथे खरंच फार जास्त बळ मिळेल
आणि इतक्या इथल्या लोकांना फार जास्त रोजगार मिळेल. पण ह्यापेक्षा जास्त मी सांगेन की ज्या कारसेवकांनी इथे आपलं जीवन दिलं, इतक्या लाखो लोकांनी इथे जे काही आपलं दिलं, त्या लोकांच्या कणकणमध्ये आणि त्या लोकांच्या प्रत्येक ह्याच्यात जे राम वावरत आहे, त्याच्यामुळे इथल्या इकॉनॉमीला, इथल्या लोकांना आपल्या मनापासून इथे यावं, त्याच्यामुळे इकॉनॉमीला चालना मिळेल. नक्कीच हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा अर्थव्यवस्थेचा मांडलेला आहे. मी परत एकदा आपल्या रिपोर्टर्सकडे येते. खरं तर आजचा जो सोहळा आहे त्यानं 400 पारचं टार्गेट भाजपाचं साध्य होईल का, हा प्रश्न मी प्रत्येकाला विचारते. काय तुमचं आकलन आहे? कारण शेवटी ह्याचे राजकीय अर्थ आहे, त्याचं सुद्धा आपण त्याबाबत सुद्धा आपण बोलणार आहोत. पण आज 400 पार होणार की नाही यावर बरीच चर्चा होती. रजत, 400 पार एकदम होणार की नाही एवढं नाही सांगू शकत. मात्र आज जर निवडणुका झाल्या तर मागच्या वेळेला म्हणजे 2019 जे काही माइलस्टोन होता त्या माइलस्टोनच्या पुढे नक्कीच मोदी जातील असा वातावरण पाहायला मिळालं. उत्तर प्रदेश एक असं राज्य आहे की जे सत्तेचा राजमार्ग मानलं जातं. सर्वाधिक खासदार देशाच्या लोकसभेत उत्तर प्रदेशमधनं येतात. त्याच उत्तर प्रदेशात राम मंदिराचा निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यामुळे त्याचा एक परिणाम जाणवेल का, तर उत्तर प्रदेशात तर तो अर्थात जाणवेल, हे कुणीही नाकारणार नाही. निवडणुका आता जाहीर कधी होतात म्हणजे सर्वजण हीच चर्चा करतायत की एक वेव असते एखाद्या घटनेची, एखाद्या गोष्टीची आणि किंवा एखाद्या कार्यक्रमाची. तर ते या वेवचा मोदी किती फायदा घेतील, खरंच 2 आठवड्यांमध्ये आचारसंहिता लागते का, यावरती बऱ्याच गोष्टी. पण ते रामभक्ती मार्ग तू राजकीय काय म्हणतात राजमार्गावरती मोदी निघालेले आहेत ही तर चर्चा होतेच आहे. निवडणूक कधी जाहीर होईल त्यावर सगळं अवलंबून आहे. मात्र सध्याचं वातावरण पाहता फायदा होईल असं भाजपचे सर्व नेते किंवा मग ज्या प्रकारे नेत्यांचे येत आहेत, पण विरोधक आता या सगळ्याला कसं बघतात? कारण विरोधकांचं म्हणणं आहे, त्यांनी असं म्हणणं आहे की इव्हेंट केला आहे, हा इव्हेंट केला आहे. तर विरोधक आता या सगळ्याला म्हणजे जे वातावरण तयार झालंय त्याच्यावर आता नेमके काय पर्याय असणार, विरोधकांकडे काय अस्त्र वापरले जाणार हे सुद्धा पाहावं लागेल. एक मला याच्यामध्ये ऍड करावं, आपण ऍड करूया की भाजपनं हिंदुत्व कधीच नाकारलं नाही. म्हणजे प्रखर आणि ज्वलंत हिंदुत्व पुढे नेणारा पक्ष, त्याच्याशी जोडलेला पक्ष, ही ओळख त्यांनी स्वतःची कधीच नाकारली नाही. या राम मंदिराच्या निमित्तानं म्हणजे आपला देश रामाचा आहे, श्रीकृष्णाचा आहे, रामकृष्ण हरी आपण सहज म्हणतो, त्यामुळे देवभक्ती ही देशामध्ये रुजलेली आहे. भाजप सध्या सत्तेत आहे, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम झाला. आणि आज तुम्ही प्रत्येक राजकीय नेता बघा, म्हणजे अरविंद केजरीवाल असतील, उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्रातले, प्रत्येकानं आपापल्या परीनं रामभक्ती दाखवून दिली. त्यामुळे आपणही त्या रामाशी जोडले गेलेलो आहोत हे दाखवण्याचा, म्हणजे कुठलाही तो मतदार आपल्यापासून तुटू नये याची खबरदारी मात्र प्रत्येक नेता घेतोय. मला असं वाटते आजचा मोदींचा जो भाषण आहे त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर त्यांनी पुढच्या 1000 वर्षांचा रोडमॅप आणि पुढचं 1000 वर्ष आपल्याला सुदृढ राहायचं आहे असा एक स्वप्न दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांनी रामाला सोबत रामाचं नावाला विकास आणि डेव्हलपमेंट आणि विकसित भारत याच्याशी यशस्वीपणे आज जोडलेलं आहे. त्यामुळे त्यांची पुढची लाईन पुढील 2-3 महिने अशीच राहणार आहे आणि त्यांनी आज आपली लाईन जी आहे ती योग्यरीत्या पकडलेली आहे. नक्कीच काय पुढची लाईन असणार आहे हे मात्र आज पंतप्रधानांनी राजकीय दृष्ट्या सुद्धा राजकारण न बोलता त्यांनी स्पष्ट केलं, हे मात्र तेवढंच नक्की. आज अयोध्येतून आपण खास ही चर्चा करतोय आणि मी तेवढ्यात आपल्या या स्टेज जवळ ही जे आले आहेत ते दाखवते. अशी वेगवेगळी मंडळी इथे फिरत असते, अगदी वेगवेगळी ही मंडळी असते जी इथं रामाच्या नावाचा गजर करत फिरत असतात. मैं मिथिला से आई हूं और मुझे इतना ही कहना है कि हमारे राजा हनुमान दादा जो अयोध्या में हनुमानगढ़ी में है उनके लिए एक शब्द, आवर हनुमंत लाल जी इज ऑल माइटी थ्रू यूनिवर्स. बिल्कुल, आवर हनुमान जी इज ऑल माइटी इन द एंटायर युनिवर्स असा नारा ते देत आहेत. अशी वेगवेगळी मंडळी इथे सातत्यानं आपल्याला भेटत असते. खरं तर परत एकदा मी आपल्याला विचारीन की एक नवीन पर्व देशात सुरू झालं असं आज पंतप्रधानांनी म्हटलं, त्याचे काय अर्थ असू शकतात, आपण काय अर्थ काढता?
खरं म्हणजे सद्गुरू नेहमी म्हणायचे सद्गुरू श्री वामनराव पै की राष्ट्र हाच देव आहे. आणि आज जे पंतप्रधानांनी आपलं भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की देव ते देश आणि राम ते राष्ट्र. म्हणजे त्यांनी ह्या हे नुसतं मंदिर असं बांधलेलं नाही, रामाची भक्ती करायला नुसती त्यांनी, रामाच्या भक्तीतून ते विकासाच्या गोष्टी करत आहेत. म्हणजे रामराज्य त्यांना इथे आणायचं आहे आणि आपलं राष्ट्र हाच देव हे ते इनडायरेक्टली सांगत आहेत. म्हणजे खरंच आजचं भाषण आहे ना त्यांचं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही राजकारण नव्हतं पण आध्यात्मिक बेसिसवर त्यांनी बोलून आपल्या राजकारणाची दिशा दाखवून दिली. राजकारणाची दिशा म्हणजे विकासाची दिशा दाखवली आपल्याला. कौतुकाचं आहे. एक नवीन पर्व सुरू होणार असं जे मोदी म्हणालेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नवीन पर्व म्हणजे हेच आहे की या भारतीय संस्कृतीने 800 वर्षे सगळ्या आक्रमकांना सांभाळू नाही, पुन्हा त्या मातीतून एक असं स्फुल्लिंग जन्माला आलं की पुन्हा राष्ट्रातून पुन्हा जगाच्या कल्याणासाठी जो एक संदेश आज आदरणीय प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं शेवटी प्रभू राम हे आदर्श राजे होते. आजच्या कालखंडात जे राज्यकर्ते आहेत त्यांनी जर प्रभू रामाच्या विचाराने काम केलं तर मला वाटतं समस्त मानवाचं कल्याण होऊन पर्यावरण असेल, त्याचबरोबर गरिबी असेल, यातली जी दरी आहे, कारण आपण कल्याणकारी राज्याची भाषा करतो आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे प्रजासत्ताक आलंय, गणराज्य यायचं आहे, पण गणराज्य तेव्हाच येईल ज्यावेळेस अन्न वस्त्र निवारा आणि भूक आणि सामाजिक दरी कमी होईल. त्या दृष्टीने मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम हा राष्ट्र उभारणीचा कार्यक्रम आहे. नक्कीच. खरं तर सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर समाज हा जाती जातीमध्ये वाटला गेलेला आहे. हे राम मंदिर हिंदू समाजाला एकत्रित करू शकेल का? जातीय मतभेदाच्या वरती समाज उठू शकेल का? की फक्त आजचा एक सोहळा झाला आणि संपलं, परत प्रत्येकजण आपल्या जातीचंच राजकारण करणार? खरं म्हणजे आजचा जो सोहळा फक्त अयोध्येपुरती मर्यादित न ठेवता हा संपूर्ण देशभर हा सोहळा साजरा केला जातोय. आणि मला वाटतं की सर्व जाती जमाती याच्यामध्ये भाग घेत आहेत, त्यामुळे हळूहळू या जातीचं जे बाउंड्रीज आहेत ना त्या बाजूला होऊन सर्वांनी एकत्र एकपणाने एक दिलाने जर काम केलं तर हा देश कुठल्या कुठे जाईल. म्हणजे आज आपण तो महासत्ता होणार म्हणतोय ना, तर सर्व जातीने एकत्र येऊन काम केलं ना तर खरंच हा राष्ट्र पुढे जायला वेळ लागणार नाही. आनंद, आजचं भाषण तुम्ही ऐकलं पंतप्रधानांचं, त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय वाटली, काय गोष्ट भावली? ह्याच्यात त्यांनी जे सांगितलं की तप तपस्या, हे जे त्यांनी सांगितलं की हे करून जे आपण राष्ट्र निर्माण करू शकतो आणि एक साधारण मनुष्य ज्यावेळेस आपल्या कल्पनेतून आणि आपल्या चिकाटीहून कोणतीही गोष्टीच्या मागे लागतो त्यावेळेस तो ह्या सगळ्या गोष्टी आणि नवराष्ट्र निर्माण करू शकतो. खरं तर आजचं भाषण ऐकणारी अजून एक मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. अरुण लाखानी आपल्याकडे आले आहेत. आजच्या मोदींच्या भाषणामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडलं? जो ज्यामध्ये इमोशनल कनेक्ट जो होता, ज्या प्रकारे तो भावुक क्षण होता जो राम सगळ्यांच्या मनात बसतो, तो राम त्या आज प्रत्यक्षात उतरला असं सगळ्यांना वाटत होतं. जे आनंदमय वातावरण होतं आणि मग उद्बोधनात तेच जे परत सगळ्यांना ऐकण्यास मिळालं की शेवटी राम हा प्रत्येकाच्या मनात आत्मेत आहे हे तिथून प्रकट झालं, तो मला वाटतं सगळ्यात अनमोल क्षण ज्याला म्हणू शकतो. काय सांगाल, आजचा संपूर्ण समारोह तुम्ही बघितलात आणि मोदींचं अनुष्ठान हे खरं तर तुमच्या साक्षीनं झालेलं आहे. आजचा सोहळ्यानंतर भाजप हे 405 जाणार का? हे बघा, आजचा सोहळा ऐतिहासिक होता, अभूतपूर्व होता. इतकं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण देशात कधी घडलेलं नव्हतं. आज शेकडो वर्षाची आमची तपश्चर्या पूर्ण झाली, संघर्ष पूर्ण झाला आणि आज राम राज्याची पुनर्स्थापना झाली. हा भारतीयांच्या गौरवाचा दिवस आहे. भारतीय जनता पक्ष 405 जाणार का
तर प्रभू रामचंद्रांची कृपा ही माननीय मोदीजींवर असणारच आहे, त्याच्यामुळे 400 पार हे तर झालेलाच आहे, फक्त घोषणा बाकी आहे. पण मग आजचा सोहळा हा भाजपानं स्वतःचा इव्हेंट म्हणून केला अशा पद्धतीचे आरोप होतच होते, पण येणाऱ्याही काळात राजकारण हे याच मुद्द्यावर तापणार का? असं आहे की नेहमीच हे सगळे आध्यात्मिक कार्यक्रम असतात, हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नसतात. आज आपण पाहिलं असेल तर आज कुठेही भारतीय जनता पक्षाने याचं आयोजन केलेलं नाही, निमंत्रण सुद्धा दिलेलं नाही. मंदिर प्रशासनाने सगळी व्यवस्था केली होती, पण ज्यांना समारोह टाळायचा होता त्या उद्धव ठाकरेंनी समारोहाला येणं टाळलं, शरद पवारांनी येणं नाकारलं. पण देशातली जनता सजग आहे, देशातली जनता हे पाहत आहे, ज्यांनी ज्यांनी रामाला नाकारलं देशातली जनता त्यांना नाकारणार हे सुद्धा मी सांगतो. राम की पौडी वरून आज आपण आजचा झिरो आवर शो केला. इकडे नुकताच लेझर शो सुरू झालेला आहे आणि या लेझर शोचा आनंद सुद्धा इथली सर्व मंडळी घेत आहेत. आपण बघू शकता अयोध्येमध्ये दर्शन आसपास नाही तरी सुद्धा लाखोंची गर्दी आज अयोध्येत होती, त्या गर्दीचा काही भाग आज आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळतो आहे. ही गर्दी नाही तर ही राम भक्ती आहे, राममय झालेल्या लोकांचा इथं लोक एकत्र झालेले आहेत, कारण फक्त एकच राम आणि आज त्याची होणारी प्राण प्रतिष्ठा. उद्या दर्शन मिळू शकतं, परवा दर्शन मिळू शकतं, पण ही सगळी मंडळी आज इथे फक्त 22 जानेवारी प्राण प्रतिष्ठा आहे. आपल्याला आज जाऊन दर्शन घेता आलं नाही तरी चालेल, पण आपण अयोध्येत पाहिजे याच विश्वासानं याच राष्ट्रीय अस्मितेतून इथे एकत्र आलेली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.